नांदेड लोकसभेच्या उमेदवारीसाठी भाजप पक्ष निरीक्षकांनी जाणून घेतले पदाधिकाऱ्यांची मते. नांदेड लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भारतीय जनता पक्षाने पक्ष निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. नांदेड लोकसभेसाठी जयकुमार रावल आणि सुभाषबापू देशमुख यांची पक्ष निरीक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे. दोन्ही पक्ष निरीक्षकांनी आज नांदेड लोकसभेचा आढावा घेतला असून भाजपच्या 139 पदाधिकाऱ्यांची चर्चा करून पदाधिकाऱ्यांचे मते जाणून घेतली. यावेळी भाजप पदाधिकारी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, संतुकराव आंबर्डे, आमदार रामपाटील रातोळीकर यांची नावे सुचवल्याची खात्रीलायक माहिती आहे. तर भाजपात नव्याने दाखल झालेल्या खासदार अशोक चव्हाण यांच्या समर्थकांकडून डॉक्टर मिनल खतगावकर यांचे नाव सुचवण्यात आले असल्याचे देखील माहिती येत आहे. दरम्यान नांदेड लोकसभेचा उमेदवार विद्यमान खासदार चिखलीकर हे मानले जात असले तरी पक्षनिरीक्षक पक्षश्रेष्ठींना काय अहवाल देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यातच नवनिर्वाचित खासदार तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांच्या निवासस्थानी भेट देऊन तब्बल 1 तास चर्चा केली. यामुळे मिनलताई खतगावकर ह्या उमेदवार असू शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे. लोकसभेचा तास भाजपच्या वतीने निरीक्षक शहरामध्ये दाखल झालेले आहेत. सगळ्यांचं मत ते जाणून घेत आहेत आणि मला वाटतं लोकांचं जन्मच घेऊनच हा निर्णय त्यांना घेणं अपेक्षित आहे. त्यामुळे आज सगळ्यांचं बोलणं झाल्यानंतरच निर्णय होईल. त्या इच्छुक आहेतच, त्या इच्छुक आहेत.